नमस्कार मित्रांनो, विदर्भ सम्राट न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलोय KTS रुग्णालय, गोंदिया शासकीय महाविद्यालय इथे आलोय. आपण बघू शकता इथे ऑक्सिजन प्लांटचे निर्माण होत आहे आणि इथे याच ठिकाणी ऑक्सिजन प्लांट लागणार आहे. आणि ऑक्सिजन प्लांटचा मागे ये KTS रुग्णालयामध्ये किती आवश्यकता आहे, ऑक्सिजन प्लांटची किती गरज आहे हे आपण जाणून घेऊ. सध्या आपण बघत आहे हा हेच ठिकाण आहे जिथे ऑक्सिजन प्लांट लागणार आहे आणि हा गेट बनलेला आहे. या गेटच्या माध्यमाने ऑक्सिजन जे सिलेंडर आहे तिथे त्या ठिकाणी लागणार आहे. आणि आपण बघू की ऑक्सिजन प्लांट जे लागणार आहे याच्या मागे काय कारण आहे आणि किती गरज आहे KTS रुग्णालय इथे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही हेच ते ठिकाण आहे KTS रुग्णालयाचं जिथे ऑक्सिजन प्लांट लागणार आहे. पण हे ठिकाण किती योग्य आहे आपण जाणून घेऊ. जवळच पेट्रोल पंप आहे, काहीच अंतरावर महाविद्यालयसुद्धा आहे, शाळासुद्धा आहे, लहान मुलंसुद्धा इकडून जातात. आणि सोबत या ठिकाणाची माहिती सार्वजनिक केली नाही आहे. आम्ही याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे अधिष्ठांना, पण त्यांच्याकडून काही पर्याप्त माहिती आम्हाला देण्यात आली नाही आहे. आणि सोबत या निर्मितीबद्दल थोडंसं लपवाछपीसुद्धा होत आहे. जर खरोखरच लोकांच्या हिताकरता हा ऑक्सिजन प्लांट बनवला आहे तर लपवाछपी कशाबद्दल? आपण याबद्दल आणखी काही माहिती घेऊन याबद्दल आपण जाणून घेऊ. ऑक्सिजन प्लांट जो बनत आहे गोंदिया शहराकरता आणि लोकांकरता किती उपयुक्त आहे आणि किती कारगर आहे आणि याची गरज खरंच आहे का KTS रुग्णालयाला आपण जाणून घेऊ. अदानी CSR फंड याच्या माध्यमाने हा ऑक्सिजन प्लांट लावण्यात येत आहे. पण खरंच का या लोकांना गरज आहे का, ऑक्सिजनची कमी पडत आहे का, आपण हे पूर्ण माहिती जाणून घेऊ विदर्भ सम्राट न्यूज चॅनलच्या माध्यमाने. चला तर बघूया खरंच KTS रुग्णालय याला गरज आहे का ऑक्सिजन प्लांटची, बघूया पूर्ण रिपोर्ट. मित्रांनो, बघूया सध्याच्या स्थितीत किती सिलेंडर इथे उपलब्ध आहे आणि ती क्षमता किती आहे. तर बघूया मित्रांनो, आपण इथे आपण आलो आहे जिथे सिलेंडर सेव्ह केले जातात तिकडे आलो आहे आपण. सध्याच्या परिस्थितीत इथे 1000 सिलेंडरची कॅपॅसिटी आहे. मित्रांनो, 1000 सिलेंडर प्रत्येक दिवशी इथे उपलब्ध होऊ शकतात. अशा परिस्थितीत कमीत कमी 7000 क्युबिक ऑक्सिजन सिलेंडर इथे उपलब्ध होऊ शकतात. मित्रांनो, खरंच जे सांगत आहे तुम्हाला ते खरं आहे की प्रति दिवस 1000 सिलेंडर 500 ते 1000 सिलेंडर इथे उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही बघू शकता इथे या परिस्थितीत 7000 क्युबिक मीटर ऑक्सिजनची निर्मिती होऊ शकते. अशा परिस्थितीत खरंच का त्या ऑक्सिजन प्लांटची गरज आहे? मित्रांनो, तुम्हाला ज्याप्रमाणे कोरोनाचं संक्रमण वाढलं होतं शहरात त्यावेळेस ऑक्सिजन सिलेंडर किती होत्या, किती लागल्या तुम्हाला माहिती देतो. ज्याप्रमाणे आम्हाला माहिती प्राप्त झाली आहे त्यानुसार एप्रिल महिन्यात 36, मे महिन्यात 32, जूनमध्ये 40, जुलैमध्ये 52, ऑगस्टमध्ये 44, सप्टेंबरमध्ये 150, ऑक्टोबरमध्ये 150, नोव्हेंबरमध्ये 97, डिसेंबरमध्ये 75, जानेवारी महिन्यात 68 आणि फेब्रुवारी महिन्यात 15, फक्त 15 सिलेंडर. आणि इथे आपण बघू शकता 1000 सिलेंडर प्रत्येक दिवशी उपलब्ध असतात. या तुम्ही बघू शकता कोरोना काळातसुद्धा इतक्या 250 सिलेंडरसुद्धा प्रतिदिवस लागले नाही. मित्रांनो, बघू शकता कोरोना काळातसुद्धा इतक्या जास्त प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडरची गरज पडली नाही, जेव्हा की इथे 7000 क्युबिक मीटर ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकते. आणि मुख्य गोष्ट तुम्ही बघू शकता इतके सिलेंडर इकडे लागलेले आहे पण इथे सुरक्षा रक्षक कुठे दिसत नाही. तुम्ही येऊ शकता समोर आमच्यासोबत, हे बघा इथे सिलेंडर लागलेले आहेत पण इथे कुठेही सुरक्षा रक्षक नाही आहे. मित्रांनो, आणि अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक नसणं म्हणजे फार मोठी काळजी घेण्याची गोष्ट आहे. मित्र, बघू शकता सिलेंडर लाईनीने लागलेले आहे आणि याच ठिकाणी कमीत कमी 1000 सिलेंडर 500 ते 1000 सिलेंडर उपलब्ध होऊ शकतात. अशा स्थितीत का खरंच वाटते तुम्हाला की ऑक्सिजन प्लांटची गरज आहे? मित्रांनो, बघू शकता की नवीन जी पाईपलाईन इकडे काढण्यात आली आहे, जो नवीन जो ऑक्सिजन प्लांट आहे त्याच्याकरता ही पाईपलाईन पिवळ्या रंगाची काढण्यात आली आहे. याच्यावरच बघू शकता तो इलेक्ट्रिक मीटर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता हा मीटर किती धोकादायक असू शकतो. म्हणजे सुरक्षेचा उपाय योजनेनेसुद्धा इथे काळजी घेण्यात आलेली नाही आहे. शकतो म्हणजे यंत्रणा कशी असावी याबद्दल तुम्ही बघू शकता. या ठिकाणी इलेक्ट्रिकचा जो मीट लावलेला आहे आणि इनकेस समजा इथे लिकेज होते तर इथे आग लागण्याची शक्यता सुद्धा असू शकते. आपण एकंदरीत कारभार आपण बघू शकतो की इतका मोठा प्लांट घेताना किती त्यांनी काळजी घेतली घेण्याची गरज होती पण काही काळजी घेण्यात आलेली नाही आहे. यावरून आपण समजू शकतो की जो प्लांट लागेल तो किती धोकादायक असू शकतो.
मित्रांनो, पूर्ण जानकारी पूर्ण माहिती आम्ही देतोय विदर्भ सम्राट न्यूज चॅनलच्या माध्यमाने. आम्ही तुम्हीच ठरवा हा ऑक्सिजन प्लांट किती गरजेचा आहे आणि किती धोकादायक असू शकतो. मित्रांनो, बघू शकता इथे सुद्धा सिलेंडर इथे ठेवलेले आहेत आणि इथे सुद्धा एका सुरक्षा रक्षकाची गरज आहे. पण बघू शकता इथे सुद्धा कोणीही सुरक्षा रक्षक दिसत नाही आहे. अशा परिस्थितीत जेव्हा मोठा ऑक्सिजन प्लांट लागणार तिथे पण सुद्धा किती निष्काळजीपणा होऊ शकता तुम्ही याच्यावरून सांगू शकता. बघू शकता तुम्ही इथे पण लागलेले आहे ऑक्सिजन सिलेंडर, इथे पण चाललेले आहे. म्हणजे इथे ऑक्सिजनची कमी बिलकुल नाही आहे. ऑक्सिजन सिलेंडर पर्याप्त मात्रामध्ये उपलब्ध आहे. इतकेच नाही तर ऑक्सिजनची कमी इथे नाही आहे. तरी या सर्व बाबीवरून तुम्हाला लक्षात येणार की अदानीच्या CSR फंडचा इथे दुरुपयोग होण्याची शक्यता आहे. कारण की जेव्हा की 1000 ते 500 सिलेंडर इथे उपलब्ध होऊ शकतात तेव्हा ऑक्सिजन प्लांटची गरज कशाला. तुम्ही ठरवा, तुम्ही सांगा विदर्भ सम्राट न्यूज चॅनलच्या माध्यमाने आणि कळवा तुमचे कमेंट्स. मित्रांनो, बघू शकता तुम्ही इथे पर्याप्त मात्रामध्ये ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहे. वैद्यकीय महाविद्यालय असूनसुद्धा इथे स्वतःची ॲम्ब्युलन्स सुविधासुद्धा नाही आहे. इतकेच नाही, तुम्ही बघू शकता की इथे डायलिसिस रूम अतिरिक्त डायलिसिस रूमसाठी खूपदा मागणी आली आहे. या व्यतिरिक्त छोटे छोटे सामानसुद्धा जसे BP ॲपरेटर्ससुद्धा इथे पर्याप्त मात्रामध्ये नाही आहे. अशा खूप साऱ्या सामान किंवा औषधी इथे उपलब्ध करून घेतल्या पाहिजे जेणेकरून KTS रुग्णालयाचा कारभार व्यवस्थित व्हावा. पण तुम्ही बघू शकता की वारंवार औषधाच्या उपचार बरोबर होत नाही म्हणून रुग्णांचे मृत्यू होतो. वारंवार विविध कारणाकारण इथे जे बाहेरून लोक रुग्ण येतात त्यांना त्रास सहन करावा लागतो. पण त्याच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. जेव्हा की ऑक्सिजन प्लांटची इथे गरज आपल्याला भासत नाही वरून ऑक्सिजन सिलेंडरची मात्रा इथे पर्याप्त आहे आपण जाणून घेऊ शकतो इथे. धन्यवाद मित्रांनो, आम्ही तुम्हाला पूर्ण माहिती दिली विदर्भ सम्राट न्यूज चॅनलच्या माध्यमाने. तुम्ही बघत राहा विदर्भ सम्राट न्यूज चॅनल. तुमचे लाईक्स आणि कमेंट्स करा आणि आम्हाला कळवा की खरंच का गरज आहे का आपल्याला ऑक्सिजन प्लांटची. तुम्हाला असं वाटत नाही की CSR फंडचा इथे दुरुपयोग होत आहे. कळवा आम्हाला पूर्ण माहिती. विदर्भ सम्राट न्यूज चॅनलला भेट द्या. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.